해볼까? आम्ही दादा लई पुढे मागणी दिली येत आहे प्रॉपर लाईट आहे आपल्यापेक्षा खासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आले. या विजयामध्ये खरे किंग मेकर ठरले ते सातारा व जावली याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले. आज त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची पॅलेस या निवासस्थानी जाऊन आवर्जून त्यांची भेट घेतली व त्यांना कॅडबरी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी दोन्ही राज्याचे कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत आमदार शिवेंद्रराजे नसते तर ही मला निवडणूक खूप अवघड गेली अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघातून मनापासून काम केलं गेलं त्यामुळे हे शक्य होऊ शकलं. आकडेवारी पाहिली तर निश्चितच हे सांगेन, शिवेंद्रराजे नसते तर ही निवडणूक खूप अवघड झाली असती असेही उदयनराजे बोलले. भविष्यकाळात जेवढे आमदार व नेते असतील या सगळ्यांना विचारात घेऊनच पुढील वाटचाल होईल. कधी कधी प्रश्न पडतो, एवढी कामं केल्यावर आज जो कौल लोकांनी दिला ते बघून प्रश्न पडतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधकांनी कौल दिला तो नेमका कशामुळे दिला असेही उदयनराजे बोलले. तसेच एवढंच सांगेन, भविष्यकाळात या जिल्ह्याकरता जे जे करावं लागेल त्यात कुठेही मी कमी पडणार नाही. तसेच माझ्याकडून काही तुटी राहिल्या असतील तर त्या भविष्यकाळात मी नक्की भरून काढेन. सातारा आणि जावली याचं लीड भरून काढण्याचं काम शिवेंद्रराजे आणि त्यांचे सहकारी पळाले म्हणून झालं याची जाणीव त्यांना आहे. पुढील काळात आमदारकीची निवडणूक असेल त्यात जीव तोडून काम करणार आणि पुन्हा हेच आमदार दिसणार असेही उदयनराजे बोलले. या निवडणुकीत पतंग जरी मी असलो तरी माझा मांजा शिवेंद्रराजे चांगला होता. पत्रकार आमचे डोळे आहात, तुमचं जे विजन तेच आमचं विजन असेही ते आवर्जून म्हणाले. म्हणजे सगळे 6-6 मतदारसंघात ज्यांनी म्हणजे ज्या सर्व आमदारांनी काही लोकांना आश्वासन दिले असतील, मी जर दिले, ते सर्व या 5 वर्षाच्या आत पूर्ण करणार एवढंच या प्रसंगी मला सांगावं असं वाटतं. आणि पुन्हा एकदा सर्व या जिल्ह्यातले सातारा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि काय बोलू, कृतज्ञता व्यक्त करतो. महाराज साहेब, पहिलं विजन काय सातारा? पहिलं विजन तुम्हीच आमचे डोळे आहात, त्यामुळे तुमचं जे विजन आहे तेच आमचं विजन असत. विकास कामाच्या बाबतीत कुठेही कमतरता पडून देणार नाही. मताधिक्य कमी झालं होतं काल, नाराजी तुम्ही व्यक्त केली होती. नाही तसं नाही, मी नाराजी व्यक्त नाही केली. शेवटी एक लक्षात घ्या की जेव्हा आपण थोडंसं धाकधूक असते हे ते
चढ उतार असतात. मी नाराजी नाही व्यक्त केली, माझं म्हणण्याचा उद्देश तुम्ही लक्षात घ्या. लोकांवरती मी नाराज नाही की कोणावरती नाही, पण माझ्यासुद्धा एक प्रश्न पडला नाही की आता एवढे कामं जर संपूर्ण जे झाल्यानंतर ते एक ठिकाणी तुम्ही बघा ना, ते इंग्लिशमध्ये म्हण आहे सीईंग इज बिलिव्हिंग, जे आपण बघतो पाहतो ही वस्तुस्थिती आहे. जर आपण ते जर म्हणजे खोटं असेल किंवा ह्या अगोदरसुद्धा ज्या ज्या वेळेस संपूर्ण एवढे अनेक वर्ष मी भाषणातसुद्धा किंवा माझं मी ते बोलून दाखवलं की एवढं संपूर्ण म्हणजे सत्ता संपूर्ण म्हणजे केंद्रात राज्यात प्रत्येक राज्यात की काँग्रेस आणि ते स्वातंत्र्य नंतरचा काळ जर पाहिला तर त्यांची होती. मग जर आपण जर मोजमाप केलं त्या काळात खरं तर त्यांना तरी करायला हवं होतं. आज हे संपूर्ण कामं मार्गी लागल्यानंतर सुद्धा जर लोक म्हणजे लोक म्हणण्यापेक्षा जनता जनार्दन आहे, लोकशाहीतले ते तुम्ही सर्व राजा व माझ्यासारखं सुद्धा म्हणजे जसं मला प्रश्न पडला तसं तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्ही विचार करा की मग नेमकं खरं काय आणि खोटं काय. एवढंच बोललो, बाकी काय नाराजी कोणावरती व्यक्त नाही असं कशातलं भाग. ओके, आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.